शक्य होईल तितक्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. थोडंसं नुकसान आपलं झालेलं आहे, तर अजून जे सुख आपल्या घरात आहे ना ते दुसऱ्यांच्या घरात नाही आहे. कढीपत्ता काय मस्त झालाय व अय्या, छान फळ धरणार काय एवढं लहान झाडाला. व्हिडिओची एंडिंग झालेली तरी पण एक गोष्ट नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आत्ताच मी एक झोप काढली आणि म्हटलं चला आता तुमच्याशी बोलायला म्हटलं सुरुवात करते. आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया, म्हणजे जास्त दिवस काही ते गावी राहणार नाही, उद्या सकाळी आपल्याला लगेच निघायचं आहे. म्हणजे जितकं शक्य होईल तितक्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. गार्डनमध्ये फेरफटका मारायचा अजून बाकी आहे. मग अशा की घरात तसं कसं साफ करून घेतलं, म्हणजे लादी नाही पुसलेले, लादी म्हटलं रात्री झोपायच्या आधी पुसून घेईल. फक्त झाडलोट वगैरे केली, जास्त अशी काही घाण नव्हती, पण तरी पण बघा कचरा होतोच ना. कचरा माहिती कसला होता, आता हे जे रान सगळं जाळतात ना, गवत बघा सगळं उगवलेलं असं पावसामध्ये ना, ते आत्ता ह्या सीझनमध्ये जाळतात. मग ते जाळल्यानंतर तो गवताचा कचरा तो जळून गेलेला, तो सगळा ओढून ओढून येतो आणि तो सगळा घरामध्ये जमा झालेला. सगळं असं झाडून बुडून ठेवलं आहे आता. आणि आता गॅसवरती चहा ठेवला मी आणि ते बाहेर आलेली आहे. कुणालचे बाबा अजून आराम करतात, जाम थकलेले होते ते प्रवासामध्ये. म्हणजे काल रात्रीसुद्धा त्यांना जसं झोपायला वगैरे असं मिळालं नाही, मी म्हणजे झोपली होती पण ते असे जागे होते, गर्दी होती ना ट्रेनमध्ये त्याच्यामुळे. पण आता बऱ्यापैकी आराम त्यांचा करून झाला, आता उठतील ते चहा वगैरे झाला की मग आपल्या गार्डनमध्ये फेरफटका मारायचा आहे. थोडंसं तुम्हाला गार्डन दाखवते मी. केळी वगैरे ना आपल्या माकडांनी ना खाऊन टाकलेले आहेत. म्हणजे मागच्या वेळेस गेल्या महिन्यात मला फोन आलेला रियाचा, तेव्हा तिने सांगितलं होतं. आणि मागच्या पडीतला आपला पत्रा आहे ना, त्याचा कोपरा पण माकडांनी तोडून टाकलेला आहे. थोडंसं नुकसान आपलं झालेलं आहे, तर अजून काय आम्ही बघायला गेलो नाही आहे. म्हणजे असं बाहेरूनच जरासं बघितलं, कारण इतकं थकलेलं होतं ना की आम्हाला असं चालायचं पण त्राण नव्हतं. आत्ता एकदम फ्रेश झालेलं आहोत. आपण बघूया आपल्या बागेमध्ये आता काय काय म्हणजे झाडं वगैरे कसे झालेले आहेत ना सगळं मी तुम्हाला शेअर करते थोड्यानी. सगळ्यात आधी चहा ठेवला ना तो मी तयार करून देते आणि कुणाच्या गावानं उठवते. किचन थोडंसं दाखवू का तुम्हाला? दाखवते मी. आता मी म्हणजे इतक्या महिन्यानंतर आपल्या किचनमध्ये चहा वगैरे ठेवला ना, मला इतकं बरं वाटलं ना. माझं घर, जे सुख आपल्या घरात आहे ना ते दुसऱ्यांच्या घरात नाही आहे, इतकं मला बरं वाटलं आहे ना. समाधान मिळालं ना या गोष्टीचं, खूप आनंद मिळालं आहे. आणि अजून एक गोष्ट, कुणाल ते सतत फोन चालू आहेत सकाळपासून. त्यांनी किती वापरे फोन केले असतील की म्हणजे त्याला असं वाटतं की आता कधी येते आणि कधी नाही. त्याला मी मगाशी म्हणाले की नाही उद्या सकाळी मी बसणार आहे म्हणून, म्हणजे आजच आम्ही आलो दुपारी आणि उद्या सकाळी लगेच निघायचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे थांबायला नाही होणार, कारण कुणालचा जॉब पण आहे, त्याला सुट्टी नाही आहे. काय पण करून रविवारी रात्रीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे मुंबईमध्ये. आणि कुणालच्या बाबांना पण सुट्टी नाही आहे सोमवारी, त्याच्यामुळे नाही थांबता येत आहे. फक्त एक रात्र आपल्याला इथे काढायचे आणि लगेच सकाळी उद्या निघायचं आहे. चला, तो पण तिथे एकटा पडला ना, त्याच्यामुळे सारखे त्याचे फोन आहे ना चालू आहेत. आणि भाग्या शेरू पण शोधत आहेत आपल्याला की आई आणि बाबा कुठे गेले म्हणून. हे बघा झोपले आरामात. आपलं ते आपलं घर, मी जरा किचनची लाईट चालू करते, तुम्ही पण बघा आपलं किचन किती दिवसानंतर. थोडासा पसारा आहे पण ठीक आहे, चालेल. आणि किचनमध्ये पण अशी जास्त अशी काही घाण नाही आहे, कारण गेल्या महिन्यामध्ये पण आपण आलो तर साफ केलं होतं ना. गेल्या महिन्यात आलं नाही, आदल्या महिन्यामध्ये नाही, त्याच्या आदल्या महिन्यात आलेलं. थोडंसं जाळा वगैरे आहे अजून इथे, काय मी जास्त साफ नाही केलेलं आहे, तर करते मी तुम्हाला. थोडंसं मी दाखवते किचन. हे बघा इथे चहा ठेवला आहे, जरा दूध टाकते चहामध्ये. दूध नाही येते वेळी आम्ही बाजारातनं घेऊन आलो होतो. आणि हे असं सगळं पसारा आपला किचनचा. काय करायचं आहे, घाण पण एवढी नाही आहे. जुरे सगळे दिवस आठवत ना आपण. चला आपलं गार्डन बघूया. कुठनं सुरुवात करायची? मागणं रान आहे ना, असं बरंच वाढलेलं आहे. म्हणजे सुकलं सगळीकडे पण आहे बऱ्यापैकी. हे हिरवं एवढं कसलं रान असं उगवलं इथे? हिरवं रान कसलं इथे उगवले? गुरं आलेत का काय आवाज होते? तेव्हा नाही काहीतरी हलतं तिकडे गुरांचा. हां हां, हे बघ आपली चहाची पात.
तयार झाले ते कापायला पाहिजे. हे आपले नारळ बघा कसे मस्त झालेत तयार, ना जाम पण झालं ना तयार. झाडं बघून घ्या. तुम्हा सर्वांना गार्डन आपलं बघायचं होतं ना, म्हणून खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी गार्डनचा. छान झालेत ना झाडं, पण रान सगळं बघा सुकलं आहे. त्या मिरच्या काढा जरा लाल झालेल्या, जमा करूया. ही आपली चहाची पात. आता हे सगळं ना साफ करायला सांगायचं आहे, म्हणजे आपण एप्रिल मे मध्ये येऊ पुन्हा तेव्हा सगळं क्लीन असेल. नारळ छान झालेत ना, मस्त झाले बघा नारळ, एकदम छान झालेत. हा आपला नारळाचं झाड आहे ना, एकदम छोटा आहे पण तो पण झाला आहे चांगला. आता केळी बघूया. ये पहिला हे बघा केळी आपलं, तुम्हाला म्हणाले ना ते माकडांनी हे केलेलं, ते सगळं ना ओरबाडून काढलं होतं. आणि ते केळ बघ एक पोसवले बाहेर आले बघ, केळ ते बघा समोर हे बघा इथे. लिंबाचं झाड पण बघ ते छान झालंय मोठं. माझा कडीपत्ता हा बघा, माझा कडीपत्ता बघ काय मस्त झालाय व अय्या, छान तयार झालं बघा. मग अशी मी वाकून वाकून बघा होती घरातून, दिसतं का म्हणजे हा केळीचा आड आहे ना त्याच्यामुळे दिसतच नव्हतं मला काय. मग छान तयार झाला, मस्त झालाय बघा. वा वा, ह्या केळी आपल्या गावठी केळ धरली आहे बघ. हां वेलची केळ आहे ती. आणि ही बघा ही येते एक केळ धरली आपली ती. आता खोका काढायला पाहिजे तर भाजीला होईल आपल्याला. हा बघा इथे पानं तोडायला पाहिजे ना तर गुरं ओढतील ना. माकडांनी आपलं खूप नुकसान केलं तुम्हाला मी दाखवते आता. हे बघा हा बघा पत्रा पडलाय खाली, काय ते केळी ती काढ ना ते. हा बघा हा कोण आहे ना इकडचा, हा बघा वरचा, तो त्यांनी तोडून टाकलाय. आता इथे टाकायला लागला आपल्याला ना पत्रा काहीतरी. ऐकलं का इकडे बघ ना, ऐकलं काय काढ ना ती केळ. मग सूर्य आहे ना झाडीवर, इकडे आहे झाडवाडी नेऊया ना. ही थोडीशी आहे बघा केळ कसे झाले. हे ना माकडाने सगळं हे केलं ना, नुकसान केलं पिकणार ती. मग घेऊन जाऊया थोडीशी आहे ना काय जवळ नाही. केळी आपल्या बघा अजून पण जिवंत आहेत. मेन म्हणजे ह्या पत्राचं बघ जरा, हा कोण टाकायला लागेल नाही गरज नाही. कसं तोडला ना त्यांनी, बापरे बघा उडी मारून इकडला तुटलाय. हा इकडे एक्स्ट्रा पत्रा होता ना कोपऱ्याचा. हा 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 चला बघू काय तर करू नंतर. आता मे महिन्यात केळ आता सुरी घेऊन येतं घरात ना थोडी. सगळं हे झालं हो, कसं झालंय बघा अगोदर कसं हिरवगार होतं. काय करायचं हा ते पडले बघा वजनाने अय्या, वाकले पूर्ण. हा अरे आणि येणार कसं एवढं वज मेन म्हणजे. हा होईल न्यायला आपल्याला. सुरी घेऊन या घरात ना, चला बघू काहीतरी करू. हा तयार झालं तिथं टिकणार ग ती. चांगली झाकलेलं माहिती पण नाही ना कधी एवढं वजनाने पडली ती. तर हे काढायला घ्या फटाफट काय काय तयार. ह्या मिरच्याच्या वड जरा आपल्या न्यायला कामाला येतील. चला आणि ही बाकीची झाडं बघा येते सगळं आता साफ करायला लागणार आहे. आपला चाफा बघा, हां चाफ्याला मग फुलं बघा ती मस्त येऊन सुकून गेली बघ फुलं. हां मस्त सुगंध भरपूर फुलं. रिया कशी रोज येत नाही ना पाणी घालायला, ती काय 2-3 दिवसांनी तिला सांगितलेलं आहे घालायला त्याच्यामुळे. हे बघा किती कळ्या बघा आलेत चाफ्याला. असू दे असू दे. काय ते हां झाडं झालं ते झुडूप तयार झालंय. हा बघा मोगरा आपला. आता ना कुणालच्या बाबा मागाशी म्हणत होते की सगळं हे रान आहे ना आता साफ करायला सांगूया आपण, पैसे देऊया आणि करून घेऊया सगळं. कटिंग करायचे संध्याकाळी कधी उद्या सकाळी लवकर उठून करायला लागेल. पूर्ण गुलाब कापला नाही तर गुलाब येणार नाही ना.
सकाळी आपल्याला पण निघायचं ना लवकर, म्हणजे सकाळी लवकरच करूया, सकाळी लवकर उपयोग, सकाळी उजाडलं का पहिला तेच काम करूया. हे काय सगळं घाम दिसते हां ते, हे पण बघा चाफ्याचं झाड आपलं, हे कसं सुकल्यावर का झालं हे, आता ते थंडीचा टाइम आहे, पानं गळतात ना म्हणून असेल ना कदाचित. हे ह्या तुळशी तर बघा कशा झाल्यात, त्या झोडपाहार का झालेल्या आहेत. ती पिवळी बघ ती फुलं, ती आपण देवाला हवतो ना ती, काय म्हणा नाव पण मला येत नाही. तर कडुनिंब आपलं एक मस्त झालं आहे बघा, किती छान झालेलं आहे, उंच झालेलं आहे. एक कडुनिंब झालं, सगळं साफ करायला पाहिजे. आज वेळ आपल्याकडे कमी आहे ना, तर मी ना हे सगळं केलं असतं क्लीन. बघते जर काही वेळ मिळाला ना सकाळी, तर हे सगळं ना साफ करून घेईन मी. झाडू जरी काढले ना तरी पण चांगलं असं वाटेल. ही आपली इकडची पुढं काय ते शेवगा बघा असं उंच झालं तिकडे. आंब्याची झाडं बघूया खाली, तर असंच आपण आता खाली खाली जाऊया. हां हां कधी पपनीस पण छान झाले आपली. ही झाडं दाखवली ना तुम्हाला, तर ही बघा ही आपली आंब्याची झाडं, ते नारळाचं झाड तिथे. हां चिकूचं झाड तर बघा काय मस्त झालं, वा वा छान झालं. पेरू नाही वाटतं जगलं ना, पेरू आपला जळला होता ना, नाही जगला हो. मला वाटतं पाणी घालायला विसरलं असं रिया, चिकू बघा ते छान झाले, मस्त झालेले संत्रा तयार झाले. खत पाणी करायला पाहिजे ना परत, ते आता पावसाच्या आधी खत पाणी करायचं. काजू बघूया आपण, काजू अय्या हे बघ, हेला कसलं काय फुलं आलेत, संत्रा आहे तो, हे बघा फुलं आली, संत्रा संत्र्याचं झाड आहे हे, आणि त्याला फुलं बघा कशा आलेत, फळ धरणार काय एवढं लहान झाडाला. मग ते हिचं झाड आहे ना ते, अय्या कलम केलेले, वा वा मस्त बघा किती फुलं आलेत बघा. आणि काजू, काजूला काय मोर बेर नाही वाटत धरलेला, खोडून काढलंय ना. घर बघा किती छान दिसतं ना, मध्येच कलर वगैरे आता करायला पाहिजे. चला आता काय संध्याकाळ वेळेला आले, चांगलं वाटतं. पण हे जरा क्लीन केलं का अजून छान वाटेल ना. आता गवत वाढले म्हणून आता हे एप्रिल मे मध्ये आलं की आपल्याला आग लावून टाकायला होईल, मग सगळं क्लीन होऊन जाईल. मग ते झाडं सांभाळून करायला पाहिजे. हां आपण येऊ तेव्हाच, आता काय नाही करायचं, जेव्हा येऊ ना तेव्हाच करायचं. आता काय नाही बघा, झाडं एवढी चांगली झालेली आहेत, ते रिस्क नको बघतच बघू. चला काळोख व्हायला आलं ना आता, तेव्हा ते आलं पण आहे तिथे. हां तर चला आता थोडंसं आहे ना आहे ते जमा करून घेते. मिरच्या वगैरे ना अशा लाल लाल झाल्यात, त्या काढून घेते, म्हणजे आपल्याला न्यायला उपयोगी पडतील. आणि चहाची पात वगैरे ना ते आत्ता नाही काढू, ते सकाळी काढून, कारण आता ना अंधार व्हायला आलं आहे सगळं. जर का आता मी करत राहिले तर उशीर होऊन जाईल. तर चला ताई नो आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना, बाय बाय करा. बाय बाय नमस्कार. तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगते, आता व्हिडिओची एंडिंग झालेली तरी पण एक गोष्ट मी शेअर करायची वाटते. मग असे ना कुणालच्या बाबा झोपले होते आणि मी त्यांना उठवायला गेले की चला उठा आपलं सकाळी उद्या निघायचं आहे ना, सगळी कामं आपण आटवूया. तर ते झोपेमध्ये होते, ते म्हणतात कुठं जायचं आहे सकाळी, असे मला विचारतात. मी त्यांना असं वाटलं की ते म्हणजे मुंबईला गेलेलंच नाही, ते इथे गावीच राहतात असं त्यांचा समज झालेला. म्हटलं कुठल्या दुनियेमध्ये आहात, आपण म्हटलं मुंबईला राहतो ना, आता आता एका दिवसासाठी आपण गावी आलेलो आहात असं त्यांना मी सांगितलं. तेव्हा ते भानावरती आले, मी इतक्या गाढ झोपेमध्ये ते होते. झोप ही गावची झोप, शांतता, मनाची शांतता असणार की अशी गाढ आहे ना झोप लागते.
आणि ती शांतता मिळाली आम्हाला गावाला येऊन. चला बाय बाय. काय मिळालं? तुमची शांतता आलो 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 कसं आलो हा. राहू दे, सकाळी काढूया. दिसतंय. चला बाय.